मित्रांनो नमस्कार, मी आहे रजनीश आणि स्टडी सेवन या युट्यूब चॅनल आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलंच आहे की काल तलाठीचे जे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे आणि जवळपास 25-26 जून पासून हे एक्झाम सुरू होणार आहे. कारण की 2 जुलै पासून ज्याची एक्झाम आहे त्याच्याशी माझा पण कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि तिकडे 26 जुलै पर्यंत, म्हणजे 2 ते 26 जुलै पर्यंत तर एक्झाम कन्फर्म आहे, परंतु 2 जुलैच्या आधी पण एक्झाम सुरू होण्याचे चान्सेस आहे. तशी ऑफिशियली नोटिफिकेशन मला मिळालेली नाही, जर मिळाली तर मी आपल्या चॅनलवर किंवा टेलिग्रामवर तसं पब्लिश करतोच. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि हे जे आपण आज प्रश्न घेणार आहोत तर हे प्रश्न आपला जो ऍप आहे महापरीक्षा फ्री टेस्ट ऍप म्हणून, जे की प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, तर त्यामध्ये हे लाईव्ह टेस्ट जे आहे तर त्यामध्ये आपण हे उपलब्ध करून दिला होता. काल ही टेस्ट उपलब्ध करून दिलेली होती आणि आज त्यावर व्हिडिओ घेत आहे. जवळपास 10 प्रश्न आहेत आणि मित्रांनो तुम्ही हे ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तसेच इथे एक अपडेट म्हणून ऑप्शन पण दिलेलं आहे जे या फोटोमध्ये दिसत नाही आहे, परंतु ऍपमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. किंवा प्ले स्टोअरवर जाऊन या ऍपचं व्हर्जन तुम्ही अपडेट करून घ्या, म्हणजे तुम्हाला जे आणखी यामध्ये जे क्वेश्चन सेट उपलब्ध करून दिलेले आहेत ते पण तुम्हाला इथे मिळत राहील. ओके, तर हे ऍप नक्की इन्स्टॉल करा. तर चला बघूया नंतरचे प्रश्न. तर बघा, यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर तो आहे, प क आणि र हे 3 मित्र एका गोलाकार मैदानाभोवती धावतात आणि एक फेरी अनुक्रमे 24 सेकंद, 36 सेकंद आणि 30 सेकंदात पूर्ण करतात, तर ते किती वेळाने पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येतील, म्हणजे सोबत सर्व. ओके, तर मित्रांनो अशा टाइपच्या गणितासाठी हे जे तिन्ही इथे जे वेळ दिलेले आहे, सरळ लसावी काढायचा आणि लसावी 24, 36 आणि 30, याचा लसावी कसा काढायचा सर्वांना माहित आहे, तसंच आपण शिकलोही आहे लसावी मसावीचे आपण प्रकरण घेतलेले आहे. तर बघा, 6 6 चुक 24 6 6 36, त्यानंतर इथे 6 5 30. ओके, त्यानंतर 2 ने भाग दिला, 2 2 4 2 3 6, इथे भाग जात नाही म्हणून 5, आता कशाने भाग जात नाही म्हणून या सर्व याचा करून घ्या इथे गुणाकार. 7 2 12 12 2 24 24 3 72 आणि 72 5 किती 360. ओके, तर 360 हे असणार आहे त्याचा लसावी, म्हणजेच काय तर 360 सेकंदानंतर पुन्हा भेटणार आहे, परंतु उत्तर इथं मिनिटामध्ये दिलेलं आहे. 360 ला कन्वर्ट करून घ्या मिनिटामध्ये, त्यासाठी आपण 60 ने भागायचं असते, 0 0 कॅन्सल, 6 6 36, म्हणजे 6 मिनिटानंतर ते पुन्हा भेटणार आहे, तर हे असणार आहे याचं कन्फर्म अँसर. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा. नंतर रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा. ते अतिशय सोपा प्रश्न आहे, ज्यामध्ये इथे 4 वजा केली, इथे 4 वजा केली, इथे 4 वजा केली, इथे जर 4 वजा केले तर असणार आहे 11. नंतरचा प्रश्न बघा. नंतर एका दुकानदाराने त्याच्या ग्राहकांना 15% सूट दिली, एका वस्तूची खरेदी किंमत 600 रुपये असेल आणि त्यावर त्याला 70% नफा अपेक्षित असेल, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी. तर यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो, हे सूत्र नेहमी पाठ ठेवा आणि जेवढा सराव करणार तेवढेच पाठ राहणार, हे लक्षात ठेवा. ओके, तर छापील किंमत आपल्याला इथे काढायची आहे. जर छापील किंमत काढायची असेल तर करायचं असते खरेदी किंमत, ओके, गुणेला 100. इथे आपल्याला नफा कमवायचा आहे तर अधिक 70 करावं लागेल, जे नफा आहे 70, आणि खाली 100 वजा दिलेली सूट, तर दिलेली सूट आहे इथे 15. ओके, आता हे सोडवायचं, हे जर सोडवलं तुम्हाला डायरेक्ट छापील किंमत इथे निघणार आहे. खरेदी किंमत किती आहे तर रुपये असेल. ओके, तर हे आहे खरेदी किंमत 600 रुपये गुणेला 100 आणि 70 170 आणि खाली होणार आहे 85. ओके, त्यानंतर याला 17 ने भाग दिला, 17 10 170, 17 5 85, त्यानंतर 5 2 10 आणि हे होणार आहे 7 2 12 म्हणजे 1200 किंवा 85 2 170. 2 ने पण डायरेक्ट इथं भाग देता आला असता, परंतु नाही कळलं तर आपण छोट्या संख्येने भाग देऊ शकतो, तर याचा अँसर असणार आहे 1200 रुपये. नंतरचा प्रश्न. नंतर 1500 मीटर लांबीची ताशी 90 किमी वेगाने जाणार धावणारी एक रेल्वे 0 रुंदी असलेला एक खांब. ऍक्च्युली इथं खांबाची रुंदी किंवा लांबी काही विचारात घ्यायची गरजच नसते, हे 0 रुंदी म्हटलेलं आहे कन्फ्युज करण्यासाठी असू शकते, पण काही गरज नाही ते. ओके, खांब किती वेळात पार करेल, तर आपलं नेहमीचं सूत्र तेच आहे,
वेग गुणेला वेळ बरोबर अंतर। तर लक्षात घ्या, इथं जर वेग किलोमीटर प्रमाणे असेल तर त्याला मीटर पर सेकंड मध्ये, म्हणजे किलोमीटर प्रमाणे असेल तर इथं तासामध्ये असायला पाहिजे वेळ, ओके, आणि अंतर मग किलोमीटर मध्ये असायला पाहिजे। परंतु आपल्याला इथं सेकंदात काढायचं आहे आणि हे जे अंतर आहे ते मीटर मध्ये आहे, अशा वेळेस काय करायचं? तर नेहमी जे फॉर्म्युला वापरतो तेच वापरायचं आपण। 90 स्पीड आहे गाडीची आणि 518 हे लक्षात ठेवा, हे मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद करण्यासाठी 518 ने आपण गुणत असतो, कारण हे 90 किलोमीटर पर आवर आहे, ओके। त्यानंतर इथं वेळ आपल्याला काढायचा आहे आणि अंतर जे आहे तर अंतर फक्त या रेल्वेची जी लांबी आहे तेवढंच घ्यायचं, 150 मीटर, ओके। आणि आता यानंतर याला द्यायचा भाग, तर भाग जर दिला तर 18 पंच 90, ओके, त्याच्यानंतर 5 3 15 म्हणजे झाले 30 आणि हे होणार आहे 5 37, ओके। तर एक्स बरोबर येणार आहे 6 सेकंद, ओके। लक्षात घ्या भाग कसा दिला हे जरा समजून घ्या। पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की हे संख्या जे अंशात आहे तर या अंशाचाच भाग तुम्ही या अंशात देऊ शकता, ठीक आहे। इथं जर छेद असेल तर याच्या खाली जो छेद असतो तर त्याला छेद देऊ शकता, म्हणजे भाग देऊ शकता। त्यानंतर हे छेद आहे अंश, या अंशाचा या छेदात पण भाग देऊ शकता, तसेच या अंशाचा इथे छेदात भाग देऊ शकता, म्हणजे तुम्हाला स्टेप लिहायची गरज पडणार नाही। जसं की आपण इथं डायरेक्ट केलं, नाहीतर काय करावं लागलं असतं, एक्स लिहावं लागलं असतं, 150 × 18 आले असते, त्यानंतर 90 × 5, आन्सर तेच आलं असतं, काही फरक पडला नसता। 18 × 1 = 18, 18 × 5 = 90, 25 + 150, आन्सर तेच आलं असतं, पण झालं काय, एक स्टेप तुमची इथं वाढली आणि टाइम वाढला। तर लक्षात घ्या या स्टेपवरून डायरेक्ट तुम्ही काढू शकता, आन्सर येणार याचं 6 सेकंद। हे जे सगळे फॉर्म्युले आहे मित्रांनो, हे टाइम वाचवणारे फॉर्म्युले आहे आणि हे टाइम वाचवणे म्हणजे प्रॅक्टिस लागते त्यासाठी, ओके। एका व्यक्तीच्या वेतनापैकी 10% भाडे वजा केले, 10% भाड्यावर खर्च झाला, 20% इतर खर्चावर गेले, म्हणजे 20% इतर खर्च झाला, आणि 20% मालमत्ता करावर खर्च झाला, आणि 10% कपड्यावर खर्च झाला पगाराच्या, ओके। मग 10 20 झाले 30 30 आणि हे 20 50 50 आणि 10 60, म्हणजे 60% त्याचा खर्च झाला, ओके। एकूण जे खर्च झाला त्याच्या पगाराचा तो 60% झाला, म्हणजे उरले किती, तर फक्त 40% त्याच्याजवळ, 40% रक्कम त्याच्याजवळ उरली, ओके, शिल्लक राहिली। आणि पुढे म्हटलंय त्याच्याकडे जर 48 रुपये उरले असेल, इथे 40% उरलेले आहे आणि इथं म्हटलंय 48 रुपये, 48 रुपये, ओके, 4800, म्हणजेच काय, एखाद्या संख्येचे 40% म्हणजेच किती, तर 48। हे जर सोडवलं आणि याची किंमत काढली तर डायरेक्ट तुम्हाला त्याचा मूळ पगार इथे कळणार आहे। तर बघा, इथे पुन्हा स्टेप लिहायची गरज नाही, डायरेक्टली इथे तुम्ही भाग देऊ शकता। इथे बघा, भाग देताना आता या 40 इकडे देऊ शकता किंवा इथे 0 0 कॅन्सल, ओके, हा 0 आणि हे 0 झाला कॅन्सल। त्यानंतर इथे या अंशात भाग दिला, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, हे झाले 1200, आणि मग इथे फक्त 10 उरले, ते राईट साईडला जाईल, एक्स बरोबर 1200 × 10 हे 10 जाईल, म्हणजे 1 0 वाढेल, म्हणजे हे होणार आहे 12000 रुपये त्याचा पगार, ओके। नंतरचा प्रश्न बघा, नंतरचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून 2 1 2 2 4 2 3 6 2 8 2 5 10, तर अतिशय सोपं आहे हे। असे प्रश्न तुम्हाला जे म्हणजे सोपे आहे ते राहणारच आहे, कारण प्रत्येक गणित हे काही गणितामध्ये आपल्याला टाइम वाचवायचाही असतो, ते अशा गणितावर जास्त वेळ घालत बसायचं नाही, आणि असे प्रश्न नक्कीच येणार, कारण हे महापरीक्षेचे सर्व प्रश्न आहे। अरविंदने एक टेबल 10% सवलतीत विकत घेतला व टेबलाची किंमत 400 रुपये असेल, तर अरविंदला नेमके किती पैसे द्यावे लागेल? 400 चे 10% म्हणजे 40 वजा केले तर उरले 360, ते एवढे द्यावे लागेल। नंतरचा प्रश्न, नंतर आहे अ ब आणि क चे सरासरी वजन 55 किलो आहे, अ आणि ब चे सरासरी वजन 50 किलो आहे, तसेच ब आणि क चे सरासरी वजन 60 किलो आहे। मित्रांनो, हाही प्रश्न खूप सोपा आहे, जर तुम्ही विचार केला तर हा म्हणजे अतिशय सोपा आहे, यामध्ये काही वेगळं नाही आहे, फक्त तुम्हाला थोडं वाटू शकते का प्रश्न किचकट आहे, परंतु इझी कसा करायचा ते तुम्हाला सांगतो की बघा, अ अधिक
ब असे प्रश्न नेहमी बेरीज करून सोडवायचे, अ अधिक ब अधिक क, त्याची सरासरी किती आहे? सरासरी आहे 55, म्हणजे बेरीज जर केली तर किती होणार आहे? सरासरी गुणाला 3 करावं लागेल आणि 55 त्रि 150 आणि 15 165 होणार, म्हणजे हे झाली या सर्वांची बेरीज। ओके, आता काय म्हटलंय, अ आणि ब चे सरासरी इथे वजन दिलेले आहे, बघा अ अधिक ब चे सरासरी वजन किती आहे? 50, म्हणजे दोघांची बेरीज केली तर किती होणार आहे? 100। ओके, त्यानंतर म्हटलंय ब आणि क चे, तर ब अधिक क यांचे सरासरी वजन किती आहे? यांचे सरासरी आहे 60 किलो, म्हणजे बेरीज जर केली तर किती होणार आहे? 120। ओके, एवढं लक्षात आलं। आता एक लक्षात घ्या, याला आपण एक म्हणू आणि याला म्हणू 2, ठीक आहे। आता या एक आणि दोनची बेरीज करायची सरळ, तर काय होणार बेरीज? अ अधिक ब अधिक ब आणि अधिक क, चार याची बेरीज आणि इकडे होणार आहे 220। ओके, तर आता पुन्हा एक लक्षात घ्या का, अ ब क ची बेरीज तुमच्या जवळ आहे, अ ब क ची बेरीज किती आहे? 165, म्हणजे इथे अ ब क आहे, हे अ ब आणि हे क याची बेरीज किती आहे? 165, उरला किती? फक्त इथं ब उरला एक, तर ब याची किंमत ठेवून देऊ आपण 165 आणि इकडे उरले 220, जे की याची बेरीज होती, आणि ब बरोबर 220 वजा 165 म्हणजे किती होणार? 35 आणि 20 55, तर बचे जी किंमत येणार किती येणार, वजन किती येणार? तर 55 हे असेल याचं आन्सर। आहे की नाही सोपा? याचे फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल। ओके, नंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे 75 लोकांच्या एका मेळाव्यात 35 लोक इंग्रजी आणि 50 लोक हिंदी बोलू शकतात, तर जास्तीत जास्त किती लोक दोन्ही भाषा बोलू शकतात? एकूण लोक किती आहे? एकूण आहे 75, एकूण लोक 75 आहे आणि इथे इंग्रजी बोलणारे 35 आहे आणि इथे हिंदी बोलणारे 50 आहे, टोटल किती झाले? 85, आणि 85 मधून हे 75 वजा करायचे म्हणजे हे होणार आहे 10, तर 10 लोक कॉमन दोन्ही भाषा बोलू शकणारे असते। तसेच वेन डायग्राम वरून जर काढलं तर असंही आपल्याला काढता येईल, बघा वेन डायग्राम वरून जर काढायचं असेल तर टोटल किती आहे? 75 लोक। आता इंग्रजी बोलणारे हे घ्यायचं इंग्रजी आणि हे घेऊ आपण हिंदी। ओके, तर इंग्रजी बोलणारे आहे 35, ते इथे लिहून घेऊ 35 डायरेक्ट, आणि हिंदी बोलणारे किती आहे? इथे आहे 50, पण या दोन्ही मिळून किती पाहिजे? या दोन्ही मिळून पाहिजे 75, पण होत आहे 85, मग काय करायचं? इथे लिहावं लागेल आपल्याला 10 यामधले कॉमन। ओके, आणि यामधून 10 कमी करावं लागेल उरले 25, आणि यामधूनही 10 कमी करावं लागेल उरले 40, म्हणजे आता हिंदी जर म्हटलं तर हे 10 आणि 40 झाले 50, आणि इंग्रजी म्हटलं तर हे झाले 20 आणि 10 35 आलं, आणि या सर्व याची जर आता बेरीज केली तर 50 आणि हे 25 झाले 75। तर दोन्ही पद्धतीने आपल्याला सोडवायचा येते। हे जे तुम्हाला पद्धत सांगितली हे जरा विचारपूर्वक करावं लागते, कारण हे गणित विचारपूर्वक केल्याशिवाय येत नाही, कसंही करून कशा डायग्राम काढल्या आणि काही बेरीज केली तर असं येत नाही, समजून घ्यावं लागते। ओके, नंतरचा प्रश्न बघा, नंतरचा प्रश्न आहे अ ब आणि क एक काम अनुक्रमे 7, 14, 28 दिवसात पूर्ण करतात, त्यांनी एकत्र काम केलं तर काम किती दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे? अशा टाइपचे प्रश्न जर तुम्ही बघितले नसेल तर व्हिडिओच्या लिस्ट मध्ये जा, बॅक व्हिडिओ बघा, ज्यामध्ये काळ काम योगाचे आपण भरपूर उदाहरणं घेतलेले आहे, काही स्पेशल व्हिडिओ पण आहे, शक्यतो ते जुने जे व्हिडिओ आहे सगळे बेसिक गोष्टी त्यामध्ये शिकवलेले आहेत, की थे जर तुम्ही बघसान तर येणारे जे माझे सर्व व्हिडिओ आहे ते तुम्ही फास्ट बघू म्हणजे समजून घेऊ शकता लवकर, तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघा। तर बघा अ ब आणि क एक काम अनुक्रमे 7, 14 आणि 28 दिवसात करतात, सरळ सरळ आहे याची करायची बेरीज, एक काम 7 दिवसात, एक काम 14 दिवसात आणि हे एक काम 28 दिवसात, तिघा मिळून आहे म्हणून आपण केली याची बेरीज। आता लसावी काढला, हे झाला 28, 7 चूक 28, याला 4 ने गुणावं लागेल तरी वरतीही 4 ने गुणायचं। ओके, 14, 2, 28 तर वरतीही 2 ने गुणायचं, 28, 1, 28 म्हणजे इथं गुणायचं काम नाही। ओके, हे किती झालं मग? हे झाले 4 आणि 3, 7 आणि 28 म्हणजे झालं, याचा भाग दिल्यानंतर 7 चूक 28, 7 1 7, 7 चूक 28, तर किती? एक काम 4 दिवसात ते तिघा मिळून करणार आहे। तर अशा टाइपचे मित्रांनो प्रश्न आहे, तलाठी एक्झाम जवळच आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा, कारण गणित असा विषय आहे
की ज्यामध्ये तुमचा टाइम ही जाते आणि 25 जर प्रश्न असेल तर तुम्हाला होऊ शकते 2-4 प्रश्न असे येतात का न सुटणारे असतात. हे प्रश्न कोण सोडवते? जो सोडवते नक्कीच त्याला पोस्ट मिळत असते, लक्षात घ्या. आणि हे प्रश्न तेव्हा सोडू शकते जो जास्त प्रॅक्टिस करतो, जास्त डोळ्याखालून उदाहरण वाचण्यात जाते त्याच्या, त्यालाच त्याचा फायदा होतो. म्हणून तुम्हाला मार्क्स घेणे सोपं आहे, परंतु जे शेवटचे मार्क असतात की 25 पैकी आपल्याला 23-24 मिळाले पाहिजे, शेवटचे जे प्रश्न तुम्हाला करेक्ट सोडवायचे असतात तर जे सोडवतात त्यांचीच पोस्ट असते, हे लक्षात घ्या. ओके, तर परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. व्हिडिओ बघा, नवीन विद्यार्थ्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लाईक करत चलत म्हणजे चला, कारण जेवढे तुम्ही लाईक करसाल तेवढं मला प्रोत्साहन मिळते आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.